विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मास्टर एस के क्लासेस मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. आज आपण 6व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठ घेत आहोत. वर्ग 6वा विषय गणित आणि पहिला घटक आहे भूमितीतील मूलभूत संबोध. आता या प्रकरणामध्ये आपणाला हे 6 मूलभूत संबोध शिकायचे आहेत. पहिला बिंदू, दुसरा रेषा, तिसरा रेषाखंड, चौथा किरण, पाचवा प्रतल आणि 6वा समांतर रेषा. किती मूलभूत संबंध शिकायचे आपल्याला या पाठात? 6. बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल आणि समांतर रेषा. आता बिंदू, बिंदू बघा, आपण रांगोळी काढलेली आहे, रांगोळी ठिपके दिले आहेत, त्या ठिपक्याला सुद्धा आपण काय म्हणतो? बिंदू म्हणतो. बघा, आता बिंदूची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. कंपासच्या अनुकुचीदार टोकाने काढलेल्या टिंबाला बिंदू म्हणतात. बघा, कंपासच्या सहाय्यानं, पेन्सिलच्या सहाय्यानं, कशाच्या सहाय्याने एखाद्या अनुकुच टोकाने काढलेल्या टिंबाला बिंदू म्हणतात. आता बघा, हा आकार आपण बघा, पेन किंवा कंपास, हा हा काय बिंदू आहे. आता या बिंदूला एका नावाने बिंदू ना पहा, बिंदू एका अध्याक्षराच्या नावाने ओळखला जातो. बघा, बिंदू आता हे बिंदू काढले आपण, ह्याला नाव दिलं पी. आता काय येणार मग? बिंदू पी हे झालं. आता दुसरं बघा, काय येणार? बिंदू आर. आता बघा, हे बिंदू काय येणार सांगा? बिंदू ए. हे अध्यक्ष म्हणजे कळलं का? अध्यक्षरांच्या नावाने ओळखला जातो, म्हणजे अध्यक्ष म्हणजे कॅपिटल अक्षरच त्या बिंदूला नाव दिलं पाहिजे. एक अक्षरी बिंदू एका अध्यक्षराच्या नावाने ओळखला जातो. एकच बिंदू पी, बिंदू आर, बिंदू ए. आता तुम्हाला इथं बघा, आता बिंदूची नाव ओळखा सांगितलं. आता मी हे सांगा, हे काय? बिंदू यस, हे काय? बिंदू टी, आणि हे काय? बिंदू क्यू. बिंदू क्यू अशा प्रकारे आपण बिंदू म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल आणि बिंदूची कल्पना तुमच्या लक्षात आली असेल. तर यानंतर पुढचं काय? रेषा. आपण नंबर 2 काय शिकू आपण? रेषा. आता ह्याच्या रेषा बघा, रेषा सरळ असते, वक्र म्हणजे वाकडी असते, झिगझॅग म्हणजे वळणाची असते, अनेक प्रकारच्या आपल्याला रेषा काढता येतात. पण हा रेषा जेव्हा आपण वहीवर किंवा या प्रतलावर म्हणजे टेबलावर किंवा फळ्यावर काढतो ते आपण कशा? आता नंबर, आता बघा, रेषा ही
रेषेवरील दोन बिंदूच्या नावाने ओळखली जाते, दोन बिंदूच्या नावाने रेषा ओळखली जाते. नंबर दोन बघा, रेषा ही अमर्याद असते. अमर्याद असते. तिसरा बघा, रेषेचं काय काय गुणधर्म सांगतो. रेषेला आरंभ बिंदू व अंत्य बिंदू नसतो. आता चौथी, रेषा दोन्ही बाजूला बाणाने दर्शवितात. बघा, रेषा दोन्ही बाजूला कशाने दाखवतात? बाणाने. आता कसं आहे बघा, आपण आपण रेषा बघूया. हे पलीकडे बघा, हा पहा, दोन्ही बाजूला कशाने दाखवलं? रेषा बाणाने. हा, रेषा दोन्ही बाजूला बाणाने दर्शवते, ही झाली रेषा. याचा अर्थ काय? दोन्ही बाजूला बाणाने रेषा दाखवली म्हणजे रेषा ही अमर्याद आहे. ही प्रतावर तिथपर्यंत काढतो. आता फळा गेलं तर मैदानावर गेल्यानंतर ह्या ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत, पृथ्वीवर ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत, म्हणजे रेषा ही कशी असते? अमर्याद असते. अमर्याद दाखवण्यासाठी रेषा ही अमर्याद आहे हे दर्शविण्यासाठी दोन्ही टोकांना, दोन्ही बाजूंना कशाने? बाणाने दर्शवत. आता या रेषेचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. काय लिहायचं नाव? रेषा बघा, पी आर किंवा रेषा आर पी, इकडून वाचा असे वाचा, रेषा आर पी. आता हे दुसरं बघा, रेषेवर अनेक बिंदू असतात. आता रेषा किती बिंदूच्या नावाने ओळखली जाते? किती बिंदूच्या नावाने? दोनच. ह्याच्यावर 50 बिंदू असतील, 100 असतील, तरी दोन बिंदूच्या नावाने रेषा ओळखली जाते. हे सांगा बरं का? नंबर एक, रेषा ए बी. नंबर दोन, रेषा ए सी. आता नंबर तीन, रेषा बी सी. नंबर चार, रेषा सी ए. नंबर पांच, रेषा सी बी. आणि नंबर सहा, रेषा बी ए. म्हणजे काय? हे सर्व एकाच रेषेचे नाव आहे, फक्त वेगवेगळ्या नावं वेगवेगळे, रेषा एकच आहे. ह्या पहा, रेषा ए बी म्हणजे ही रेषा, कुठपर्यंत किती दूर आहे माहित नाही आपल्याला. रेषा एसी म्हणजे हीच रेषा. लक्षात आलं? हे दुसरं गणित झालं. आता तिसरं, आता हे बघा, रेषेचं नाव लिहा. काय नाव? रेषा टीएम. रेषा टीएम किंवा सांगा रेषा एम टी. रेषा एम टी, लक्षात आलं आता तुमच्या? तुम्हाला आता काय संपला भाग? रेषा, रेषेमध्ये फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवायची, रेषा रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूच्या नावाने रेषा ओळखली जाते. इथं तीन बिंदू आहेत,
रेषा एबीसी म्हणत नाहीत, रेषा एबी म्हणा, रेषा एसी म्हणा, रेषा सीए म्हणा, रेषा बीसी म्हणा, रेषा बीए म्हणा, रेषा एसी म्हणा, काय म्हणा, दोन बिंदूच्या नावाने रेषा ओळखली जाते। हा लक्षात आलं। आता याच्यावर ह्या रेषेवर बिंदू कोण, तुम्हाला विचारलं या रेषेवर कोण कोणते बिंदू आहेत, रेषेवर हा बिंदू बिंदू पी व बिंदू आर हे या रेषेवर बिंदू आहेत। आता ह्या रेषेवर विचारलं या रेषेवर कोण कोणते बिंदू आहेत, या रेषेवर दिलेल्या रेषेवर बिंदू ए बिंदू बी बिंदू सी हे बिंदू दर्शविलेले आहे। आता आपण काय शिकलो, रेषा शिकलो, आता रेषाखंड शिकूया। रेषाखंड म्हणजे काय, रेषाखंड म्हणजे रेषेचा तुकडा। बघा रेषा रेषेच्या तुकड्यास रेषाखंड म्हणतात। एक आता दुसरं बघा, रेषाखंड दोन बिंदूच्या नावाने ओळखला जातो। कोणत्या दोन बिंदूच्या नावाने, दोन अंत्यबिंदूच्या नावाने। हे इथं बघा, इथे लिहून लिहून घ्या, अंत्यबिंदूच्या नावाने, अंत्यबिंदूच्या नावाने ओळखला जातो। तीस, रेषाखंड हा मर्यादित असतो, त्याला मर्यादा असते, लांबी असते, हा त्याची लांबी मोजता येते म्हणजे मर्यादित असतो, रेषाखंड हा मर्यादित असतो। आता चौथं, रेषाखंडाला आरंभ बिंदू नसतो, रेषाखंडाला खंडास दोन अंत्यबिंदू असतात, बघा। रेषाखंड, रेषाखंड म्हणजे काय लक्षात घ्या, रेषेच्या तुकड्यास रेषाखंड म्हणतात। आता रेषा आपण इकडे बघा, इकडे पहा, आपण ही रेषा शिकलो ना, ही रेषा पी आणि टी ही रेषा आहे। आता ही रेषा आहे, ह्या रेषेचा तुकडा हे पहा, हा एवढाच तुकडा, रेषेच्या तुकड्याला काय म्हणतात, रेषाखंड म्हणतात। बघा रेषेच्या तुकड्यास रेषाखंड म्हणतात। हा रेषाखंड कोणता आहे, ते दोन प्रकारे वाचता येतात आपल्याला, कळलं की नाही, रेषाखंड पी टी व रेषाखंड टी पी। ह्याचा पी आरंभ बिंदू नाही, टी बी आरंभ बिंदू नाही। इकडे बघा, हा आरंभ बिंदू म्हटलं तर हा अंत्यबिंदू आहे, हा आरंभ बिंदू म्हटलं हा अंत्यबिंदू, म्हणजे काय, आरंभ बिंदू नसतो रेषाखंडाला, रेषाखंडाला दोन काय असतात, अंत्यबिंदू असतात, हे पहा दोन अंत्यबिंदू। आता रेषाखंडाची नावे लिहायची आपल्याला, हा रेषाखंडांची नावे लिहा, हे पहा त्याची नाव लिहायचे, रेषाखंडाची नाव सांगा, रेषाखंड वाय झड व रेषाखंड झड वाय, झालं हे पहिलं। आता बघा दुसरं आणखी समजून दाखवतो तुम्हाला मी,
सांगा आता नंबर एक रेषाखंड एस टी व रेषाखंड टी एस झालं. आता बघा सांगा आता रेषाखंड एम एन व रेषाखंड एन एम असं वाचन आपल्याला रेषाखंडाचं वाचन करता येतं. रेषाखंडाला आरंभ बिंदू नसतो, रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला अंत्यबिंदू असतात, याच्या पुढे नाहीच कोणताही बिंदू, याच्याही पुढे इकडे बिंदू नाही, म्हणून हे अंत्यबिंदू आहे दोन्ही. कळलं लक्षात आलं का? हा विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.